हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल, हसता हसता जीवन जगत असाल. हसणे आपल्या आयुष्याचा एक अगदी अविभाज्य घटक बनवून घ्या, की हसल्याशिवाय माझा दिवस जाणार नाही. अगदी नाही हसायला आलं तरी खोटे हसा, पण दिवसातनं 2-4 वेळा हसा. काहीतरी विनोद बघा, काही बघा, पण दिवसातनं हसणं विसरू नका. जो हसतो तो खऱ्या अर्थानं आयुष्य जगतो, बाकी रडत रडत तर सगळीच आयुष्य जगतात. आजच्या ब्युटी टिप्समध्ये मी तुम्हाला बटाट्याचा फेसपॅक सांगणार आहे. हो, बरोबर ऐकलं, बटाट्याचा फेसपॅक जो तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क सर्कल घालवतो, डोळ्याखालचे डार्क सर्कल घालवतो, तुमचे पिगमेंटेशन घालवतो, म्हणजे वांग घालवतो, तुमचे पिंपल्स घालवतो, पिंपल्समुळे चेहऱ्यावर उठलेले डाग घालवतो, तुमचे सनटॅन म्हणजे उन्हामुळे जळलेली त्वचा, काळी झालेली त्वचा तुमची चांगली होते आणि तुमचा रंग चांगला सुधारतो, म्हणजे वर्ण तुमचा सुधारतो. हात गोरे असतात आणि चेहरा काळा असतो, अशा ज्यांच्या काही तक्रारी आहेत त्या पण निघून जातील. हाताला लावू शकता, मानेला लावू शकता, चेहऱ्याला लावू शकता, फुल बॉडीवर सुद्धा लावू शकता. असा हा फेसपॅक तुम्हाला जो आज सांगणार आहे, त्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया. एक बटाटा सगळ्यात आधी घ्यायचा आहे, त्याची सालं काढून खिसून किंवा सरळ मिक्सरमधनं काढून घ्या, म्हणजे त्याची पेस्ट तयार होईल. आपल्याला त्याची पेस्ट हवी आहे, त्यामुळे मिक्सरमधनं 2-1 बटाटे काढून घ्या. हे तुम्ही मिश्रण तयार करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, त्यामुळे 2 बटाटे एकदम लहान फोडी करा आणि मिक्सरमधनं काढा, त्याची पेस्ट आपल्याला मिळेल. त्यानंतर त्यात काय घालायचं आहे, आता बटाटा का वापरायचा? तर बटाट्यामध्ये पोटॅशियम आहे, भरपूर सारे व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, त्याचप्रमाणे ब्लिचिंग प्रॉपर्टी, जे ब्लीच आपण बाजारात जाऊन करतो आणि आपलं तोंड काळं होतं, अक्षरशः ब्लीच केल्यावर 15 दिवसानं बघाल तर तोंड काळं झालेलं असतं, पण बटाटा हा नॅचरल ब्लीचचं काम करतो, त्यामुळे चेहरा काळा होत नाही तर उजळत जातो, म्हणून बटाटा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. त्यानंतरचं साहित्य आहे कापूर. एक एवढा भीमसेनी कापराचा तुकडा आपल्याला लागणार आहे, तो तुम्हाला कुटायचा आहे बारीक किंवा परत एकदा मिक्सरमधनं काढायचा आहे आणि तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. तिसरं साहित्य आहे गुलाबजल. गुलाबजल सुद्धा चेहऱ्यावर चमक आणण्याची काम करतो. कापूर काय करतो तर फंगल इन्फेक्शन, पिंपलचे इन्फेक्शन, चेहऱ्यावरचे कोणतेही इन्फेक्शन असेल तर घालवून चेहऱ्यावरचा रंग उजळण्यासाठी मदत करतो. चेहऱ्याला थंडावा सुद्धा देतो कापूर, आणि गुलाबजल सुद्धा चेहऱ्याला थंडावा देतं, चमक देतं, रंग उजळतं, चेहरा क्लीन्स करतं. असे एक नाही अनेक फायदे आहेत तिन्ही साहित्याचे. सगळ्यात आधी काय करायचे, तुम्हाला कोमट पाण्याने चेहऱ्यावर वाफ घ्यायची आहे, म्हणजे आपले स्पोर्स ओपन होतील आणि या फेसपॅकचा काहीतरी आपल्याला उपयोग होईल. सगळ्यात आधी वाफ घ्या, एका पातेल्यात पाणी उकळा, त्याच्यावर टॉवेल घ्या आणि मस्तपैकी वाफ घ्या, टॉवेलनं चेहरा पुसून घ्या आणि त्यानंतर ह्या पॅकची चांगली हलवून हलवून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला खालच्या दिशेने वरपर्यंत अशी लावा, 10 मिनिटे ठेवा आणि नॉर्मल पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर दिवसभर तुम्हाला साबण वगैरे काही लावायचं नाहीये. हा फेसपॅक लावल्यानंतर 10 मिनिटाने तुम्हाला हा फेसपॅक एखाद्या चमच्याने असा काढायचा आहे. चमच्याने काढल्यानंतर तुम्हाला चेहरा धुवायचा आहे, चेहरा गार पाण्याने बिन साबणाचा धुवायचा आहे. धुतल्यावर एखादं मॉइश्चरायझर क्रीम काही नसेल, एलोवेरा जेल घ्यायचा आहे, चेहऱ्यावर संपूर्ण लावायचा आहे. त्या दिवशी उन्हात गेलात तर तुम्हाला आठवणीने सनस्क्रीन लावायचे आहे. एक दिवस तुम्हाला, म्हणजे तेवढा दिवस तुम्हाला कुठलीही क्रीम, पावडर, साबण, फेसवॉश काहीही वापरायचा नाहीये, म्हणजे याचे रिझल्ट तुम्हाला छान मिळतील. आठवड्यातनं 3 हा फेसपॅक तुम्ही लावू शकता. लहानांपासून वृद्धांपर्यंत, पुरुष, स्त्रिया, मुले, मुली, कुणासाठीही हा फेसपॅक आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. तरीही कोणताही फेसपॅक लावायच्या आधी इथे तुम्हाला पॅच टेस्ट घ्यायची आहे. थोडासा इथे लावा, 10-15 मिनिटं ठेवा. काही नाही झालं तर समजा की तुम्हाला हे सूट झालेलं आहे आणि तुम्ही डिरेक्टली चेहऱ्यावर लावू शकता. सगळ्यात आधी पॅच टेस्ट घेणं महत्त्वाचं आहे. असा हा फेसपॅक मीही लावते, तुम्हीही लावा. चेहरा चमकदार, गोरा आणि बेदाग होण्यासाठी खूप उपयोगी आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय, टेक केअर.